नमस्कार, मी किरण, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. कल्याणच्या भाजपाच्या महिला शहर अध्यक्ष पुष्परत्न पारखी यांनी आपला वाढदिवस समाजकारण करून साजरा केला. त्यांनी गुरुकृपा माध्यमिक व ज्युनियर कॉलेज या शाळेतील 5 मुलांचा 1 वर्षासाठी शिक्षणाचा खर्च उचलला आहे. यामध्ये या 5 गरीब मुलांना वर्षभरात शाळेचा येणारा संपूर्ण खर्च करण्याचे पुष्परत्न पारखी यांनी सांगितले आहे. यावेळी ऍडव्होकेट सोनाली भगत, उषा देसले, वीना तिलावत आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र सोनावणे यांनी पुष्परत्न पारखी यांचे आभार मानले. तसेच यावेळी मुलांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी महेंद्र सोनावणे सर, मुख्याध्यापक आहे या शाळेचा. पुष्परत्न पारखी मॅडम आज आमच्या विद्यालयात येऊन जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांची, जे विद्यार्थी विकास निधी भरू शकत नाही, फीज भरू शकत नाही, त्यांची फी आज त्यांनी स्वतः येऊन पालकांच्या समोर त्यांनी फी भरलेली आहे, असं एवढं मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. आणि आज दिनांक आपल्या BJP महिला शहर अध्यक्ष आहेत पुष्पा रत्न पारखी मॅडम, त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ते दर वर्षाला अशा शाळेमध्ये जाऊन की जे गोरगरीब आहेत त्यांना त्यांची आर्थिक मदत, त्यांना ड्रेस देणे, शालेय उपयोगी वस्तूंसाठी ते खर्च करतात. आणि त्यांनी जो हा उपक्रम केलेला आहे अतिशय स्तुत्य असा आहे. अशी लोकं जर समाजामध्ये असली तर नक्कीच हा देश शिक्षणातून शिक्षणाचा विकास दर होईल आणि ते लोकांना मदत करून एक मोठं योगदान त्यांनी आज दिलेलं आहे. तर मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि मॅडमने असंच कार्य चालू ठेवावं असंच मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होते इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. आणि आमचा नंबर आहे 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. धन्यवाद.